संगमजी नमस्कार. तुमची एक पोस्ट आता सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियामध्ये व्हायरल होते की सिने अभिनेते विलास रक्टे यांच्या अनुषंगाने आपण सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आपण भेट घेतली. नेमकं काय होतं हे? काल विधानसभेचं अधिवेशन मुंबईत सुरू आहे, तर त्या अनुषंगानं जुन्या काळातील सुप्रसिद्ध अभिनेते विलास रक्टे साहेब यांची मध्यंतरी आम्ही भेट घेतली होती आणि त्यांची वस्तुस्थिती आणि परिस्थिती पाहूनच त्यांना शासनाची मदत मिळावी या अनुषंगाने ती भेट घेतली होती. तर त्या भेटीमध्ये माननीय मंत्री महोदयांनी त्यांना मी सविस्तर सर्व परिस्थिती सांगितली, निदर्शनास आणून दिली आणि एक निवेदन दिलं की बाबा यांना जे मानधन मिळतंय ते त्यांना ते पुरेसं नाही, ते उच्च श्रेणीनुसार जर दिलं तर त्या अनुषंगाने यांच्या पुढील आयुष्यासाठी त्याचा थोडाफार त्यांना उपयोग करता येईल आणि जेणेकरून ज्या अजून ज्येष्ठ कर्मचारी यांच्या काही योजना असतील, वैद्यकीय सुविधा असतील किंवा अन्य काही गोष्टी ज्या त्या सुद्धा यांना लवकरात लवकर मिळाव्यात, जेणेकरून त्यांचं वय आता वयवर्ष 85 वर्ष आहे, तर त्यांना ती योजनेत सामावून घेतलं जावं आणि ती योजना त्या योजनेतून त्यांना फायदा व्हावा या दृष्टीनं ही भेट होती. आणि शासनातर्फे आदरणीय मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं की लवकरच या बाबतीत संबंधित विभागांना तसे आदेश देऊन सांगलीचे जे संबंधित अधिकारी असतील त्यांना सुद्धा याबाबत सांगून आदेश देऊन लवकरच सकारात्मक गोष्टी घडतील असं मंत्री महोदयांनी कालच्या भेटीमध्ये सांगितलेलं आहे. आपण सातत्यानं या गोष्टींसाठी पाठपुरावा करता. मंत्री महोदयांच्या भेटीनंतर आपलं विलास रक्तीविषयी काय बोलणं झालं का? रात्री मला वेळ झाला, काल रात्री वेळ झाला होता असल्यामुळे ती भेट काय त्यांच्याशी बोलणं काय झालेलं नाही, पण मंत्री महोदय स्वतः त्यांना फोन करणार आहेत असं ते त्यांना मी विनंती केलेली आहे. त्यांनी ती मान्य केली पण काल वेळ झाला त्याच्यामुळे ते करू शकले नाहीत, पण पुढील दिवसात ते वेळ मिळेल तसं त्यांना फोन करतील आणि त्यांच्याशी सुद्धा बोलतील. आणि मला विशेष करून सांगावं वाटतं की या आपल्या या चळवळीत किंवा या लढ्यामध्ये आपल्या पत्रकार बांधवांनी सुद्धा खूप महत्वाची भूमिका यामध्ये बजावलेली आहे. आपणच लाईव्ह मराठीने सुद्धा जो व्हिडिओ बनवला होता तो खूप म्हणजे 15 लाख लोकांपर्यंत तो गेला. तसेच साम आपले इतर पत्रकार बांधवांचे जे न्यूज चॅनेल असतील, वृत्तपत्र असतील त्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं याची बातमी गेलेली आहे, त्यामुळे मी तुमचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि आभार करू इच्छितो सर. संग्रामजी, जो आपण मदतीच्या अनुषंगाने जे मैदानामध्ये उतरलेला आहात, नक्कीच या माध्यमातून मंत्री महोदय याच्यामध्ये सकारात्मक विचार करतील आणि तुमच्या लढ्याला येशील अशीच एक शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करतो. लाईव्ह मराठीशी बोलल्याबद्दल धन्यवाद.